मोदी सरकार आधी गांधी घराण्याला शिव्या देत होते, नेहरूंनाही शिव्या देत होते, मात्र त्यांनी मला लक्ष केलं आहे। मात्र मी महाराष्ट्राचा मर्द माणूस आहे, मी कुठल्याही लुंग्या सुंग्यांना घाबरत नसल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलंय। अहमदनगर या ठिकाणी ते बोलत होते। पवार म्हणाले की शेतमालाला भाव मिळाला पाहिजे अशी मागणी संसदेत केली होती, तेव्हा मोदी म्हणाले होते की खाणाऱ्यांपैकी तुम्हा पिकवणाऱ्यांसाठी जास्त पैसा मागतात। मी त्यांना सांगू इच्छितो की पिकवणारा जगेल तर खाणारा जगेल। मी ज्यावेळी कृषी मंत्री होतो तेव्हा शेतकऱ्यांच्या समस्यावर मार्ग काढली। गुजरातमध्ये दुष्काळ पडला होता, महाराष्ट्राने गुजरातला हातभार लावला होता। आता मोदींची भूमिका पूर्णपणे बदललेली आहे असं शरद पवार म्हणाले। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कौटुंबिक लढाई सुरू आहे। शरद पवारांचे पुतणे राष्ट्रवादीवर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करतायत। अजित पवारांच्या हातून शरद पवार हिट विकेट झाले आहेत असा आरोप पंतप्रधान मोदींनी वर्धा येथील सभेत केला होता। महाराष्ट्रात काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी कुंभकर्णासारखी आहे। महाराष्ट्रात सत्तेत असताना ते 6-6 महिने झोपून राहत होते असंही त्यांनी म्हटलं होतं।